माझी भटकंती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण सध्या तांबवे या गावात आहोत आणि या गावामध्ये हे वज्रेश्वरीचं मंदिर दिसते समोर. वज्रेश्वरीच्या मंदिराच्याच शेजारी असणारे हे वज्रेश्वरी कुंड आपण या ठिकाणी बघू शकता. हे कुंड हे नीरा नदीच्या पात्रात असणारं हे कुंड पूर्णपणे नदी वाळलेली पाणी नसलं तरी ह्या कुंडातलं पाणी कमी होत नाहीत असं म्हणतात. या ठिकाणी वज्रेश्वरी देवी यांनी या ठिकाणी आंघोळ केली आणि आपले केस झाडले. केस झाडल्यानंतर जे काळे काळे टिपके दिसतात आपल्याला ते याचे पडलेले आपण या ठिकाणी दिसू शकतो. तसंच हे मन हे कुंड अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी जाऊन बघू. हे नीरा नदीचं पात्र पात्रामध्ये असणारे वज्रेश्वरी कुंड हे कुंड आपण या ठिकाणी बघण्यासाठी आलो. वर्षभर या ठिकाणी हे इथलं पाणी कधीच कमी होत नाही. या ठिकाणी या नदीतील घर्षणामुळं रांजण खळगे अशा पद्धतीने या ठिकाणी पडलेले आहेत आपण बघू शकता. अशा पद्धतीने हे रांजण खळगे कुंड हत्तीवाळा मासा एक झिंगा असलं या ठिकाणी हत्तीवाळा या कुंडाबद्दल सांगितलं जाते. पूर्वी या कुंडात हत्तीवाळा मासा आणि झिंगा कुंडावाळा झिंगा या ठिकाणी आपण बघू शकतो. गाई गाईचा पावलाचा वन पडल्या दिसून येतो. अशा पद्धतीनं जर कधी आपण या ठिकाणी आलात तर या कुंडाला नक्की भेट द्या. माझी भटकंती हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.